मुद्दे राज्यातील गोलगरीब अल्प उत्पादक गटातील नागरिकांना स्वस्त दरात शिधावाटप केंद्रामार्फत गहू तांदूळ वितरित करण्यात येत आहे। स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी असलेली वार्षिक 59,000 रुपये उत्पन्न मर्यादा गेल्या अनेक वर्षापासून आपण तीच मर्यादा ठेवलेली आहे, त्यामुळे अनेक गरजू नागरिकांना शासनाचा स्वस्त धान्य वितरणापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे सदर वार्षिक उत्पन्नाचा मर्यादित वाढ करून ती 2.5 लाखापर्यंत करण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो। तसेच शिधावाटप केंद्रामार्फत वितरित करण्यात येणारे गहू तांदूळ हे अतिशय खराब व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी लाभार्थ्यांकडून वारंवार शिधावाटप केंद्रांकडे तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येतात। या प्रकरणी तातडीने चौकशी करून राज्यातील शिधावाटप केंद्रातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबत तसेच उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यावर निर्णयात्मक कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, माझ्या इथे मुलुंड विभागामध्ये सध्या अस्तित्वात असलेले कामगार हॉस्पिटल म्हणजे ESI तो हॉस्पिटल आहे, हे सध्या बंद अवस्थेत आहे, म्हणजे पेशंटच त्या ठिकाणी नसतात। ते अत्याधुनिक व सुखसुविधा नव्याने उभारण्यात यावे अथवा जे जे शेजवार सर या ठिकाणी रुग्णालय अशा नव्याने स्वरूपात त्या ठिकाणी करण्यात यावे। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे महसूल आणि वन खात्याच्या बाबतीत आहे। बोरिवली नॅशनल पार्क हा विभाग मी प्रतिनिधित्व करत असलेल्या आदिवासी पाडा खिंडीपाडा माता रमाबा नगर ही क्षेत्र लागून असलेल्या तेथे नेहमीच बिबट्याचा वावर वरच्यावर दिसतो, अशा वेळी अनेक भटक्या प्राण्यांची अनेक वेळा भक्ष्य केली जातात। नरभक्ष्य देखील या ठिकाणी माझ्या विभागामध्ये झालेला आहे। अशी शक्यता असताना त्या ठिकाणी असलेली जी आधार भिंत आहे त्या ठिकाणी उंच करून संरक्षण मिळण्यासाठी सहकार्य करावे। अध्यक्ष महोदय, शेवटचा एक प्रश्न आहे। माझा विभाग हा भांडूप विधानसभा क्षेत्र हे मुख्यतः मुंबई उपनगरामध्ये अस्तित्वात येत असून येथे विद्युत वितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा केला जातो, परंतु विद्युत वितरण कंपनी मार्फत मुलुंड भांडूप आणि कांजूरमार्ग हा विभाग ठाणे ग्रामीण विभागामध्ये नोंदविला गेला असल्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण विभागात ज्या वेळी लोड शेडिंग करण्यात येते अशा वेळी सदर नियम हे भांडूप कांजूर आणि मुलुंड या क्षेत्राकरिता लागू होतात, तरी सदर विभाग हा ग्रामीण विभागातून वगळून स्वतंत्र विभाग करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मी मागणी करत आहे। सन्माननीय जितेश